आज नागपूर येथे संविधान चौक येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस नागपूर अंतर्गत आशा व गट प्रवर्तक संघटनेनी मोर्चा काढत आशा व गट प्रवर्तक सोबत होणाऱ्या अन्यायाविरुद्धी आवाज उठवला. या मोर्चाद्वारे त्यांनी प्रत्येक आशाला 300 रुपये प्रतिदिन मानधन द्यावे व गट प्रवर्तकांचा समान वेतनमध्ये समावेश करावा अशी मागणी केली. मोर्चाबाबत म्हणजे आज ग्रामीण भागामध्ये ज्या गटप्रवर्तक आहेत, तर ग्रामीण भागात ज्या काही आशा काम करतात त्यांचं सगळं रिपोर्टिंगचं काम ही गटप्रवर्तक करत असते. ग्रामीण भागात जशी आशा काम करते, PSC लेवलवर ही गटप्रवर्तकांची पोस्ट असते, तर पूर्ण गावातला जो काही लेखाजोगा आहे आशांनी, जो काही 72 हेडवर ज्या काम करतात त्याचा प्रत्येक हेडवाईज रिपोर्ट ही गटप्रवर्तक तालुक्याला आणि तालुक्यातून जिल्ह्याला असं ते रिपोर्टिंग होत असते. तर आम्हाला त्याच्यासाठी एकदम तुटपुंजं मानधन देतात. आणि आमचं एकच म्हणणं आहे की जेव्हा तुम्हाला प्राथमिक लेवलवर गावामधून माहिती घ्यायसाठी तुम्हाला LHV परमानंट लागते, त्याप्रमाणे तुम्हाला गटप्रवर्तकी परमानंट का नाही लागत? म्हणजे तुम्ही तिला एक मानधन, तुटपुंजं मानधन देऊन तुम्ही आपलं काम काढून घेत आहे. सरकार फक्त काम काढून घेत आहे, दुसरं काही त्यांना कोणाचा विचार नाही आहे. बाकी त्यांचं तुम्ही आमचं काम करून द्या, तुमचं काही त्यांना विचार नाही आहे. कोरोना काळामध्ये एवढी मोठी महामारी सुरू आहे, पण या महामारीमध्ये सुद्धा आम्हाला एकही दिवसाची सुट्टी नाही आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी जो सर्वे आहे त्याचं रोजचं रिपोर्टिंग सुरू आहे. त्यांची ऑनलाईन डाटा एंट्री आहे, ऑनलाईन डाटा एंट्री ही खूप जणांना जमत नाही आहे. त्याच्यासाठी आम्हाला दिवसरात्र फोन करून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ती डाटा एंट्री करून घेण्याचं आम्हाला काम दिलेलं आहे, जबाबदारी दिलेली आहे. त्यातही त्यात वर्चस्व की मोर्चे जे अधिकारी आहेत ते रोजच्या रोज आम्हाला अपडेट माहिती मागतात. डाटा एंट्रीसाठी आम्हाला त्यांचं खूप वर्चस्व असते की ती झालीच पाहिजे, तपासणी पूर्ण झालीच पाहिजे. कित्येक लोक आशांना घरामधून हाकलून काढत आहे, गावामध्ये जमाव करून त्यांच्यावर मारहाण करून राहिलेली आहे की तुम्ही आमच्या म्हणजे घरी येता, आमची तपासणी करता, आमचं नाव देता आणि आम्हाला कोरोना पॉझिटिव्ह काढता, त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज आहे, इथपर्यंत सुद्धा लोक आशांना बोलत आहेत. आम्हाला जो काम सांगत आहे त्याच्यामध्ये आमच्या म्हणजे हद्देपार काम होत आहे आणि आमच्या म्हणजे सहनशीलता नाही राहिलेली आहे. आता आमच्यावर अन्याय होत आहे, आमच्या आशांवर अन्याय होत आहे, आमच्या गटप्रवर्तकांवर अन्याय होत आहे. जसं त्यांनी सर्वांना समान कान समान वेतन दिला NRHM मध्ये, तर आमचासुद्धा समावेश त्याच्यामध्ये केला पाहिजे. या मोर्चातून आम्ही असं सांगत आहे की आम्हाला जो आता या ठेवलेला आहे आजचा मोर्चा, त्याच्यामध्ये जो कोविडचं काम दिलेलं आहे सर्वेच्या, त्याच्यामध्ये प्रत्येकाला 300 रुपये प्रतिदिवस मानधन म्हणजे रोजी द्यावी आणि आमचा गटप्रवर्तकांचा समान काम समान वेतनमध्ये समावेश करावा. आणि याच्यामध्ये जे आशांना तुम्ही जे जसे सर्वे करत आहे तर त्यांना फक्त 150 रुपये देऊन राहिलेले आहे. त्या तुलनेमध्ये गटप्रवर्तकाला जशी आशा सर्वे करत आहे तसं गटप्रवर्तक रिपोर्ट करत आहे, पण त्याचा आशांना काही गटप्रवर्तकांना काहीच मानधन नाही आहे. ती निशुल्क रिपोर्ट करत आहे. म्हणजे तू दौरे समान वेतनाची मागणी आहे की आम्हाला जे तुम्ही तुमचे परमानंट लोक जे काम करत आहे तेवढंच काम आम्ही करत आहोत. ते जो माहिती तुम्हाला जिल्हा स्तरावर पोहोचवत आहे तीच माहिती आम्ही सुद्धा पोहोचवत आहोत. मग आम्हाला समान काम समान वेतन का नाही, आम्हाला का नाही त्याच्यामध्ये लागू केलेलं आहे.